हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही मित्राच्या लग्नाला जाणार आहेत, म्हणजे आज लग्न नाही, उद्या लग्न आहे आणि आज हळदी आहेत. तर एक रात आता ताईकडे राहू आणि दुसऱ्या दिवशी मग लग्न लावून परत येणार आहेत. तर आता घरातून निघतो. मित्रांनो, आता आटगावला पोहोचलो आणि इथून 5 मिनिटाचा रस्ता आहे, तर चालत चालत जातो आता इथून आणि 5 मिनिटात पोहोचतो ताईकडं. तर यार फायनली आता ताईकडे पोहोचलो आणि घरामध्ये खूप पाहुणे होते, त्याच्यामुळे आम्ही बाहेर बोलतो आहे. तर थोड्या वेळात आता जेवण वगैरे करून आम्ही फिरायला जाऊ आणि तुम्हाला पण दाखवू कसं गाव आहे. तर यार आता जेवण करून झालं आहे आणि टाइमपास करायला आम्ही चिप्स आणलेले, तर तेच खाऊन टाइमपास करतो आणि थोड्या वेळात गाव फिरायला जातो. तर आता आम्ही थोडं बाहेर फिरायला आलोत आणि इथले 2 मित्र आहेत आमच्याबरोबर आणि जास्त काही माहीत नाही, त्याच्यामुळे आता तेच दाखवतील कसं गाव आहे काय. तर विमलचे केस बघू शकता तुम्ही कसे आहेत. आता तुम्ही गाव बघितलंच असेल आणि आता थोडीफार मदत करतो इथं आम्ही. आता आम्ही थोडे बाहेर फिरायला आलोत आणि आता जवळपास संध्याकाळचे 5:30 झालेत. तर आमच्याकडून जेवढी मदत करता येत होती तिथं आम्ही केली आणि आता इकडचं आजूबाजूचं थोडं वातावरण बघा, मस्त झाले. तर मित्रांनो, आता फिरून आलोत आणि आता जवळपास रात्रीचे 8:30 झाले. तर तयारी वगैरे तर झाली आहे आमची सगळ्यांची आणि आता आम्ही हळदीला जाणार आहेत. तर ब्लॉग एन्जॉय करा आता पुढचा. तर जास्ती आवाज असल्या कारणाने आम्ही तिथं व्हॉइस रेकॉर्ड करू शकलो नाहीत आणि आता आम्ही जेवायला बसलोत आणि थोड्याच वेळ नाचायला सुरुवात होईल. तर I wanna see you whine like Rihanna, get all up on the hum, diggy diggy bum bum. She burn it up like the summer, she turn me on with a bum, diggy diggy bum bum. You got me like crazy, that you calling me with a bum, diggy diggy bum bum. You got me like crazy, that you calling me.
डोळे. तर मित्रांनो, आता आम्ही उठलो आणि आता जवळपास सकाळचे 8 वाजलेत. तर आता आंघोळ वगैरे करून तयारी करू आणि मग लग्नात जाऊ. इकडे फिरायला थोडं बाहेर फिरायला आलो ते. तर आता आंघोळ वगैरे करून झाले आणि चहा वगैरे सगळं पिऊन झालंय. फक्त नाश्ता करायचा बाकी आहे, पण आता लग्न लागायला सुरुवात झाली त्याच्यामुळे आम्ही तिकडे जातो आता. तर आम्ही लग्न लावायला गेलो होतो, पण आमच्या जायच्या पहिलेच लग्न लावून झालं आणि आता थोडा वेळ थांबतो आणि मग घरी जायला निघतो. आता घरी पोहोचलो आणि लग्न पण उरकलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.